विद्यार्थी मित्रांनो, बीएससी ॲग्रिकल्चरच्या सेमिस्टर एंड एक्झाम ह्या काही विद्यार्थ्यांच्या ज्यांच्या डायरेक्ट ॲडमिशन सेकंड इयरला झालेल्या आहेत तर त्यांचे सुरू आहेत आणि त्यांचे काही पेपर झालेत आणि काही पेपर व्हायचे आहेत. जे पेपर त्यांचे झाले तर त्यामध्ये एक आहे ॲग्रिकल्चरल हेरिटेज, जो की AGH 111 म्हणतो आपण त्याला, आणि दुसरा पेपर आहे त्यांचा बॉयोलॉजी 111, म्हणजे याला इंट्रोडक्टरी बॉयोलॉजी असं म्हटलं जातं. तर हे दोन प्रश्नपत्रिका सध्या आपल्याकडे आहे आणि या व्यतिरिक्त काही प्रश्नपत्रिका आहेत, परंतु त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण देऊया. तर ह्या विद्यार्थ्यांच्या ह्या झालेल्या प्रश्नपत्रिका तुम्हाला देखील महत्त्वाच्या आहेत. तुमचे जेवढे काही अभ्यासक्रम झालेला असेल तेवढे प्रश्न तुम्ही त्याच्यातून लक्षात घ्या, आणि जे झालं नसेल तर ते देखील पुढच्या सेमिस्टरमध्ये किंवा पुढच्या सत्रामध्ये तुम्हाला ते लक्षात घ्यायचे. येणाऱ्या मिड टर्म नंतरचा जो अभ्यासक्रम राहील त्या दरम्यान तुम्हाला ते सर्व अभ्यासायचं आहे, आणि म्हणून आतापासून तुम्हाला ते जर माहीत असेल की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात तर आपल्याला त्याची थोडी मदत होत असते. तर आता याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला पहिला जो पेपर घ्यायचा आहे तो ॲग्रिकल्चरल इंट्रोडक्टरी बायोलॉजी, म्हणजे ॲग्रिकल्चरच्या संदर्भात जे इंट्रोडक्टरी बायोलॉजी हा पेपर आहे तुमचा. तर याचं जे टायटल आहे किंवा कोर्स नेम जो आहे तो बायोलॉजी किंवा बायो 111 असं म्हणतात त्याला. याचं क्रेडिट जे आहे ते 2 ब्रॅकेटमध्ये 1+1, आणि याला टोटल मार्क जे आहे ते 40 आहेत. टायटल आहे इंट्रोडक्टरी बायोलॉजी, आणि 1 तासाचा वेळ त्यांना दिलेला होता, आणि तारीख जी होती फ्रायडेला 21/5/2021 पेपर झाला त्यांचा. तर पहिला जो सेक्शन आहे ए, ऑल क्वेश्चन फ्रॉम सेक्शन ए इज कंपल्सरी आणि 12 मार्क्स आहेत. दुसरं जे आहे सॉल्व इन 6 फ्रॉम सेक्शन बी, तर 8 दिलेले आहेत, 6 सोडवायचे आहेत आणि 12 मार्क आहे. आणि तिसरा जो प्रश्न आहे सॉल्व इन 4 फ्रॉम सेक्शन सी, याला 16 मार्क आहेत. तर इथं तुम्हाला 4 प्रश्न सोडवायचे, 4 चौक 16, म्हणजे प्रत्येकाला 4 4 मार्क आहे. आता पहिला प्रश्न सेक्शन एमध्ये घेऊया आपण, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहे. हर्बेरियम इज, तर याच्यामध्ये ए ऑप्शन आहे गार्डन व्हेअर मेडिसिनल प्लांट आर ग्रोन, बी आहे गार्डन व्हेअर ऑर्नामेंटल प्लांट्स आर ग्रोन, सी आहे ड्राय गार्डन, आणि डी आहे केमिकल टू किल प्लांट्स. तर असे 4 ऑप्शन याच्यामध्ये दिलेले आहेत, 4 पैकी 1 ऑप्शन करेक्ट आहे, ते निवडायचं आहे. दुसरा प्रश्न आहे व्हीट राईस सॉर्गम बिलॉंग्स टू फॅमिली, ए आहे ग्रॅमिनी, बी आहे पॅपिलिनियसी, सी आहे क्रुसिफेरी आणि डी आहे लेग्युमिनसी. तिसरा प्रश्न आहे ही इज अ स्पेशलाइज्ड ऑर्गन ऑफ फोटोसिंथेसिस ट्रान्सपिरेशन अँड गॅसेस एक्सचेंज. फोटोसिंथेसिस हे करतं, रेस्पिरेशन करतं आणि गॅसेस एक्सचेंज करतं. ए स्टेम, बी फ्लावर, सी लीफ आणि डी फ्रूट. तर 4 पैकी 1 निवडा. चौथा प्रश्न आहे द स्ट्रक्चर ऑफ DNA वॉज प्रपोज्ड बाय, ए आहे रॉबर्ट हुक, बी आहे फ्लेमिंग, सी आहे वॉटसन अँड क्रिक आणि डी आहे थॉमस फेअरचिल्ड. तर अशा पद्धतीचे हे 4 प्रश्न होते. आता 5वा प्रश्न घेऊ आपण. द रिप्लिकेशन ऑफ न्यूक्लिअर DNA ऑकर्स इन फेज, यम फेज, बी आहे G1 फेज, सी आहे G2 आणि डी आहे S फेज. 6 नंबरचा प्रश्न आहे फ्रूट आर द मॅच्युअर ऑफ 1 or more फ्लावर, कशाचं कन्वर्शन असतं फ्रूट हे. तर ए आहे स्टिग्मा, बी आहे ओहुल, सी आहे अँथर आणि डी आहे फ्लावर. 7 नंबरचा प्रश्न आहे प्रपोज द थेअरी ऑफ केमिकल ओरिजिन ऑफ लाईफ, तर केमिकल ओरिजिन ऑफ लाईफची थेअरी कोणी प्रपोज केली इव्होल्युशनच्या संदर्भात. ए आहे ऑपेरिन हाल्डन, बी आहे G J मेंडल, सी आहे लिनियस आणि डी आहे लॅमार्क. 8 नंबरचा प्रश्न आहे द बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन इज, ए प्लांट, बी स्पेसीज, सी सबऑर्डर, डी ॲनिमल्स. 9 नंबरचा प्रश्न आहे अकॉर्डिंग टू नेम ऑफ एनी स्पेसीज कन्सिस्ट ऑफ 2 नेम्स. आपल्याला माहिती आहे की हे बायनॉमियल नॉमिनिक्लेचरचा प्रकार आहे की 2 भागात नाव दिलं जातं. पहिलं नाव जेनेरिक असतं, दुसरं स्पेसीजचं असतं. याच्या अगोदर देखील आपण काल परवा ते बघितलं. तर याला काय म्हणायचं, 4 पैकी 1 ऑप्शन करेक्ट आहे. ए आहे बायनॉमियल नॉमिनिक्लेचर, बी आहे सिस्टमॅटिक, सी आहे ऑर्डर आणि डी आहे ट्रायनॉमियल नॉमिनिक्लेचर. तर 1 करेक्ट निवडा. त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न आहे फर्स्ट लेटर ऑफ जेनेरिक नेम शुड बी इन, हायलाइटेड असावं का, बी बोल्ड, सी कॅपिटल आणि डी स्मॉल. तर फर्स्ट लेटर कसं असावं आणि जेनेरिक नाव म्हणतो आपण त्याला, स्पेसिजचं नाव कसं स्टार्ट व्हावं हे आपल्याला माहिती आहे की जेनेरिक नाव हे ऑलवेज काय असतं, कॅपिटल लेटरनं सुरू होतं आणि स्पेसिजचं नाव हे स्मॉल लेटरनं सुरू होतं. 11 नंबरचा प्रश्न आहे व्हेन रिटर्न विथ फ्री हँड,
जेनेरिक नेम अँड स्पेसिस नेम शुड बी, तर ही जी नावं असतात ही कशी असावी आपल्याला माहिती आहे त्याला अंडरलाईन केली पाहिजे आपण. तर ए आहे बोल्ड, बी आहे अंडरलाईन, सी आहे हायलाइटेड आणि डी आहे नन ऑफ दीज. तर हे नॉमिनिक्लेचरचे रूल जर आपल्याला माहीत असतील तर आपल्याला हे प्रश्नाची उत्तरं सहज देता येतात. 12 नंबरचा प्रश्न आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग मियोसिस टेक्स प्लेस, ए पोलन ग्रेन, बी सोमॅटिक सेल, सी पोलन ट्यूब आणि डी पोलन मदर सेल. त्यानंतर सेक्शन बी मधले प्रश्न घेऊया आपण, कुठलेही तुम्हाला 6 सोडवायचे होते, 8 प्रश्न आहेत. राईट आन्सर इन वन सेंटेन्स, एका वाक्यात उत्तर द्यायचे. डिफाईन फ्लावर, डिफाईन बायोलॉजी, डिफाईन बॉटॅनिकल गार्डन, व्हॉट इज मीन बाय फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, व्हॉट इज मीन बाय बल्बिल्स, डिफाईन मायटॉसिस, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ICBN, इंटरनॅशनल कोड फॉर बॉटॅनिकल नॉमिनिक्लेचर म्हणतो आपण त्याला, डिफाईन द सीड जर्मिनेशन. तर असे 8 प्रश्नापैकी 6 सोडवायचे होते. सेक्शन सीमध्ये राईट आन्सर इन 3 or 4 सेंटेन्स, एनी 4, 6 दिलेले, 4 सोडवायचे, 4-4 मार्कचे प्रश्न आहे. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईफ, राईट एनी 4 मॉडिफिकेशन ऑफ रूट विथ सुटेबल एक्झाम्पल, राईट हायपोजियल जर्मिनेशन विथ एक्झाम्पल, गिव कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ पेपिलिनियोसी फॅमिली ऑन फॉलोइंग पॉइंट, पॉइंटमध्ये रूट, स्टेम, ल्यूज आणि इन्फ्लोरसन्स, या 4 मुद्द्यावर तुम्हाला पेपिलिनियोसी फॅमिलीचं वर्णन करायचं आहे. व्हॉट आर द व्हर्ल ऑफ फ्लावर, गिव देअर मेन फंक्शन, खूप सोपा प्रश्न आहे. फ्लावरचे व्हर्ल सांगायचेत, कॅलिक्स, कॅरोलॅन्ड्रोशियम, गायनोशियम आणि त्याचे फंक्शन. राईट इन शॉर्ट द फंक्शन ऑफ एनी 4 प्लांट सेल ऑर्गॅनिल, सेल ऑर्गॅनिलमध्ये मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी कॉम्प्लेक्स, क्लोरोप्लास्ट किंवा जे काय असतील ते तुमचे इतर तुम्हाला माहीत असलेले रायबोसोम वगैरे, तर त्याबद्दल तुम्हाला कुठल्याही 4 माहिती लिहायची, त्याचे फंक्शन सांगायचे, शॉर्ट नोट लिहायची त्याच्याबद्दल. आता दुसरी प्रश्नपत्रिका आहे आपल्याकडं आणि ती आहे ऍग्रिकल्चरल हेरिटेजची, AGH 111 म्हणतो आपण त्याला. क्रेडिट आहे 1, ब्रॅकेटमध्ये 1+0, टोटल मार्क आहे 40, म्हणजे इथं प्रॅक्टिकल नाही. बुधवारला हा पेपर झालेला आहे 19/5/21, 1 तास वेळ होता त्यांच्यासाठी. यामध्ये क्वेश्चन फ्रॉम सेक्शन ए आर कंपल्सरी, ईच क्वेश्चन कॅरी 1 मार्क. सॉल्व एनी 6 क्वेश्चन फ्रॉम सेक्शन बी, ईच कॅरी 2 मार्क्स. सॉल्व एनी 4 क्वेश्चन फ्रॉम सेक्शन सी, ईच कॅरी 4 मार्क. यामध्ये सेक्शन ए घेऊ आपण 12 मार्कसाठी, कंपल्सरी 12 प्रश्न आहेत. सिलेक्ट अप्रोप्रिएट आन्सर ऑफ द फॉलोइंग, ऍग्रिकल्चर इन इंडिया इज अ वे ऑफ, ऍग्रिकल्चर इन इंडिया इज अ वे ऑफ लाईफ, ऑक्युपेशन, सर्वायव्हल आणि बिझनेस. दुसरा प्रश्न आहे, ऍग्रिकल्चर इन संगम पिरियड वॉज डेव्हलप्ड इन, आता संगम पिरियडचं ऍग्रिकल्चर कुठं कुठल्या राज्यामध्ये डेव्हलप झालं होतं, विजयनगरचं, पाटलीपुत्र, मदुराई की हरप्पा. त्यानंतर कौटिल्य रोटे ट्रिटीज टायटल्ड, कौटिल्यानं जे पुस्तक लिहिलं होतं, एक महत्त्वाचा ग्रंथ लिहिलेला आहे, तर त्या ग्रंथाचं नाव काय, तर हेरिटेज आहे, त्यानंतर अर्थशास्त्र आहे, त्यानंतर हिस्ट्री आहे आणि ॲग्रिकल्चर आहे. तर हेरिटेज, अर्थशास्त्र, हिस्ट्री आणि ॲग्रिकल्चर 4 करेक्ट आन्सर आहे. द रायटर अफर्म दॅट इंडिया हॅज डबल रेनफॉल, चायनीज, ब्रिटिश, जर्मन आणि ग्रीक, कोणी असं म्हटलं होतं की ते इथं डबल रेनफॉल आहे म्हणून. त्यानंतर 5 प्रश्न आहे, इज ऑइल सीड क्रॉप, जवार, सनफ्लावर, ग्रीन ग्रॅम आणि जूट, यापैकी एक ऑइल सीड क्रॉप आहे ते सांगायचं. विच ऑफ द फॉलोइंग इज अ डायकॉट क्रॉप, सॉर्गम, मेज, पिजन पी आणि शुगर केन. द ICR वॉज इस्टॅब्लिश इन 1935, 1947, 1950, 1929. द फर्स्ट स्टेट ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी इज इस्टॅब्लिश ॲट, न्यू दिल्ली, लुधियाना, पंतनगर की कोइंबतूर. त्यानंतरचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट इल इफेक्ट ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन, लँड डिग्रेडेशन, इन्क्रीज्ड प्रोडक्शन, लोअरिंग वॉटर टेबल, लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर 4 उत्तर करेक्ट आहे. 10 प्रश्न आहे, वॉज द युनिट ऑफ रेनफॉल मेजरमेंट ड्युरिंग पाराशरा पिरियड. तर याच्यामध्ये अधका आहे, लिटर आहे, शेअर म्हणतो आपण त्याला आणि घटिका. तर यापैकी 1 करेक्ट ऑप्शन आहे. इम्प्लिमेंट मेड ऑफ ब्रॉन्झ वेअर वॉज फर्स्ट युज्ड इन एज. तर ब्रॉन्झचे जे काही इम्प्लिमेंट्स होते ते वापरले गेले पेलिओलिथिक, मिझोलोथिक आहे, त्यानंतर निओलोथिक आहे आणि कॅल्कोलोथिक आहे. तर यापैकी कोणता पिरियड आहे तो. त्यानंतर 12 प्रश्न आहे, की वॉज
यूज्ड इन रिपेलेंट अगेन्स्ट इन्सेक्ट ड्यूरिंग स्टोरेज ऑफ ग्रेन, काऊ युरिन, नीम ऑइल, लाईम आणि घी यापैकी काय वापरतात? त्यानंतर ॲन्सर इन वन सेंटेन्स, एनी सिक्स, 8 दिलेले आहे, 6 सोडवायचे, एका वाक्यात उत्तर द्यायचं, 12 मार्क आहे, दोन दोन मार्काचे प्रश्न आहेत. डिफाईन हिस्ट्री, इनलिस्ट द क्रॉप कल्टिवेटेड ड्युरिंग इंडस सिव्हिलायझेशन, इनलिस्ट नेम ऑफ वेदाज, विच क्रॉप रोटेशन वॉज फॉलोड ड्युरिंग संगम पिरियड, व्हॉट इज मीन बाय ITK, स्टेट डिफरंट ॲग्रिकल्चरल रिसोर्सेस, क्लासिफाय क्रॉप ऑन द बेसिस ऑफ ग्रोईंग सीझन, व्हॉट डू यू मीन बाय कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. सेक्शन सी आहे, यामध्ये एनी फोर सोडवायचे, तुम्हाला 6 दिलेले आहेत, ॲन्सर इन 3 or 4 सेंटेन्स, 3 ते 4 वाक्यामध्ये लिहायचं आहे. डिस्क्राईब स्टेटस ऑफ ॲग्रिकल्चर इन मिझोलिथिक पिरियड, स्टेट द स्टेटस ऑफ ॲग्रिकल्चर ड्युरिंग वेदिक पिरियड, व्हॉट आर ITK फॉर द पेस्ट कंट्रोल, स्टेट द ओरिजिन ऑफ राईस अँड इंडियन कॉटन, स्टेट द स्कोप ऑफ ॲग्रिकल्चर इन इंडिया, आणि एक्सप्लेन इन ब्रीफ द इंडियन लँड रिसोर्सेस. तर असे हे प्रश्न होते आपले, दोन प्रश्नपत्रिका होत्या, आणखी एक प्रश्नपत्रिका आहे माझ्याकडे जी दुपारच्या सत्रामध्ये मी देईल, आणि त्या व्यतिरिक्त आणखी काही ॲडिशनल प्रश्नपत्रिका येतील तर त्या दुपारच्या सत्रामध्ये आपण घेऊया. आता या ठिकाणी थांबतो, धन्यवाद.